स्पर्धेची सुरुवात करायला येतोय एक ट्रॅफिक हवालदार ज्याचं डोकं खाते एक विचित्र बाई आणि हा सिग्नल तोड परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येत आहेत कॉमेडीचा टाइम बॉम्ब मंगेश देसाई आणि पिंजरा सिरियल मधली गुलाब अर्थात भार्गवी चिरमुले जोरदार टाळ्या थांबा हो पोलिसांसारखा दिसणारा पोलीस असतो ना त्या पोलिसांसारख्या दिसणारा पोलिसातला पोलीस आहे मी काहीही कळलं नाही मला अहो मुंबई पोलीस आहे मी शिट्ट्या काय मारताय माझी ड्युटी आहे ती बायकांकडे बघून शिट्ट्या मारायची वाहतुकीचे नियम जे मोडतात ना त्यांना दंड करायची चला लायसन्स काढा जवळचं दिसत नाही वाटत बाई जवळचं जरा जास्त ठळक दिसत मला तिकडे वा तिकडे वा लायसन्स मी रोज घालते माझा नवरा सांगतो घरातन बाहेर पडताना शीला लायसन्स घालून बाहेर जा हे लायसन्स नाही हो तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स दाखव ते तुमच्याकडेच आहे तुमचं लायसन्स माझ्याकडे कसं असेल काय तुम्ही मला तिकडे पकडलं मला पकडलं मी त्या विद्यानावाच्या मुलीला पकडलं होतं मी काय चाललंय तुमचे सभ्य माणूस आहे मी हो पोलीस म्हणालात ना सभ्य पोलीस माणूस आहे मी अहो पकडलं म्हणजे असं गच्च नाही पकडलं कच्च गच्च कच्च कच्च पोलीस आहात तुम्ही काल काय झालं मी ना तो सिग्नल पळून नाही जात मी बोला काल ना मी तो सिग्नल तोडला म्हणून तुम्ही लायसन्स घेतलं मग ते लायसन्स दंड भरून परत घ्यायचं असते माहिती नाही का तुम्हाला कशाला म्हणजे रोज रोज तुम्ही मला पकडता मग रोज रोज तुम्ही लायसन्स मागणार कशासाठी तुमच्याकडेच ठेवा ठीक आहे आता तुम्ही ना पावती फाडा गणपतीची वर्गणी गणपतीची नाही दंडाची पावती फाडा पण आता कशाला अगं शीला गाडी बघ गाडी किती मस्त आहे ना हा ब्लू कलर मला एवढा आवडतो त्याला चार टायर्स आहे ते टायर्स आणि मग टपावर असं जाऊन झोपलं की पळून नाही जात आहे मी पार्किंग कुठे गेली नो पार्किंग मध्ये एक मिनिट पोलीस आहात ना तुम्ही इंग्लिश नीट वाचताय ते वर्नॅक्युलर्स नीट वाचा बोर्ड फाईन फॉर पार्किंग फाईन म्हणजे काय मस्त आणि पार्किंग म्हणजे काय बोला बोला पार्किंग म्हणजे बोला बोला ट्रेन ट्रेन पार्किंग बोला मला शिकवलं होतं पार्किंग म्हणजे तुमच्या इथला दूरसंचारचा जरा आवाज कमी करता बोला बोला एक मिनिट हे टीव्ही बंद कर रे पार्किंग म्हणजे पार्किंग फाईन पार्किंग पार्किंग साठी मस्त जागा आहे ती खरंच अर्थ बघा काहीतरी काय बोलताय फाईन म्हणजे दंड इथे पार्किंग करण्याला दंड भरावा लागेल असा अर्थ होतो त्याचा ओ माय गॉड आय एम सो सॉरी पुढच्याला नाही करणार मी तिकडे पार्किंग प्रॉब्लेम सॉरी म्हणलं की झालं का सगळं मागे रिव्हर्स मध्ये गाडी घेताना तो लॅम्प पोस्ट तोडला त्याचं काय
तरीच म्हटलं मग अशी धनकड आवाज कसला आला, मला कळलंच नाही. मी लँड पोस्ट तोडला तो. गाडीला साईड मिरर कशासाठी असतात? कशासाठी? मागचं पाहण्यासाठी. अरे बाई, हो बाई, हो बाई, मागचं मागचं मागचं. अरे तिकडे कुठे? ओ बाई, मागचं पाहण्यासाठी मागचं. मला वाटलं आमचं मेकअप नीट करायला फोडला. माझा मेकअप, माझा मेकअप तुम्ही घालव. बाई बाई बाई, माझा मेकअप लायनर केवढा आवडतो. समज होईल. पोलीस आहात तुम्ही. आणि मला एक सांगा, तुम्ही मला सांगता साईड मिरर असे उघडे ठेवायचे? मी स्पीड मध्ये गेले आणि असे कोणी मिरर तोडले तर काय करू? स्पीड वर जरा कंट्रोल ठेवा. ठीक आहे, आम्ही लाख कंट्रोल ठेवू. पण तुमचं काय, जागोजागी दगडांवर आकडे लिहून ठेवलेले असतात. कधी 80, मग 90, मग 100, मग 120. 120 फास्ट गाडी चालवता येत नाही. त्यानंतर 20, भस्कन गाडी बंद पडते. त्यानंतर 0, शून्यावर गाडी कशी चालवणार? एका जागी 4 दिवस उभी राहिले मी. आता बोला, तुम्ही इकडे या, आपण पडून चर्चा करू. बाई, अहो बाई, ते आकडे असतात ना, ते महिलाचे आकडे असतात, स्पीडचे नाही. ओ माय गॉड, मला म्हणायची वेळ आली देवा. सॉरी, इट्स ओके. पोलीस आहात तुम्ही, म्हणजे तुम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं. अहो, मला इतके दिवस वाटायचं स्पीड साठीच लिहिलेत. बर बर, तुम्हाला बाकीचं काही कळतच नाही? सिग्नल मधलं काही कळतं? सगळे सिग्नल कळत, पुरुषांचे पण कळतात. ओ बाई, काय असे सिग्नल नाही मग? हे असे सिग्नल ते वरती. अय्या, मला वाटलं ते विमानांसाठी आहे. सर खाली आमच्या लेवलला आणा. आणि कलर, रंग रंग, आता मला रंगातला फरक सांगा सिग्नल मधल्या. हा, लाल म्हणजे रेड सिग्नल, ग्रीन म्हणजे हिरवा सिग्नल. लाल म्हणजे रेड सिग्नल, ग्रीन म्हणजे हिरवा सिग्नल. मध्ये आला पिवळा सिग्नल, पिवळा सिग्नल, पिवळा सिग्नल. तुम्ही घरी जा, नाहीतर मला दुसरा हार्ट अटॅक येईल. अय्या, पहिला कधी आला? अहो, जनरली हार्ट अटॅक आल्यावर अरे बाप रे असं रिएक्ट होतात. अय्या असं नाही हो. म्हणून नाही हो, तुम्ही खूप नशीबवान आहात म्हणून म्हटलं. एक तर जागच्या जागीच गचकला होता. गाडी खाली येऊन नाही, मला गाडीत चालवताना बघून. नाही तुम्ही निघा, आता तुम्ही निघा. देवा, एक्सक्यूज मी. अरे बापरे, नाही माझं लायसन्स मिळेल का? मला पोलीस आहात म्हणून विचारलं. हे तुमचं लायसन्स घ्या. एक मिनिट, हे माझंही घेऊन जा. थँक्यू. एक मिनिट, दोन जणांचे पकडलो की तेही घेऊन जा. थँक्यू. आणि गाडीने जरा हळू चालवा. हळू कशी चालवणार? माझ्या गाडीचे ब्रेक्स फेल आहेत. ऍक्सिडेंट व्हायच्या आधी मला घरी जायला पाहिजे. नाही तुम्हाला भीती नाही का वाटत? भीती इतरांनी बाळगायची, मी कशासाठी? का मला भीती वाटली की मी गाडी आहे ना, अशी अशी डोळे बंद करून चालू. द्या द्या, आत्ताच्या आत्ता द्या, द्या आत्ताच्या आत्ता. हा बाबा काय मागतो? ती एकटी बाई आहे, तरी म्हटलं हा पोलीस नाही. अरे वाचवा बाबा, काय मागतो? काय नाही काय नाही काय नाही, तुम्हाला चावी मागतोय गाडी. काय मागतो रे? पोपट भविष्य सांगतोय का? पोलीस आहात तुम्ही ना, तुम्ही बस पकडा. पोलीस आहात ना तुम्ही? एवढं कळत नाही, एकटी बाई एवढी मोठी बस कशी पकडेल? परफेक्ट रिएक्शन. पकडशील बाईला, पकडशील, पकडशील बाईला, पकडशील. मी मारू म्हणजे बस मध्ये बसून जा. अहो, बसची चावी द्या ना. बाई मला लहान दोन लेकर आहे, तो असा त्रास देऊन मारू नका मला.
तुम्ही पायी चालत जा. थांबा थांबा, पायी पण चालत जाऊ नका तुम्ही, नाही तर जाता जाता कोणतरी पुन्हा गटकुआ माझ्या बरोबर बाईक वर बसणार. चालेल, सोडू तुम्हाला. या 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 नाही नाही, नक्की पोलीस आहात ना तुम्ही? मुंबई पोलीस. सांगा कुठे सोडू तुम्हाला? इंदोरला. इंदोर उभय पूजा या नव्या पर्वाची सुरुवात यापेक्षा जोरदार काय असणार. स्टँडिंग ओवेशन आणि ब्लास्ट सुद्धा झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला संधी मिळते सिंहासनावर बसण्याची. जोरदार टाळ्या. अरे काय, तुम्ही आधीच बुक केलं? थांबा थांबा, बहुत ही बढिया. हे दोघे पाहुणे म्हणून आलेले तुम्हाला शुभेच्छा द्यायला, पण आता मला माहितीये तिकडून काय येणार आहे हे तुम्हाला ऐकायचं. पटकन चला विचारूयात परीक्षकांना. रेणुकाजी, कॉमेंटच्या आधी एक विशेष गिफ्ट. इतका झकास झाला ना परफॉर्मन्स, इतकी सुंदर सुरुवात. आणि मंगेश, मी तुमच्याकडून एक्सपेक्ट करतच होते, खूप चांगलं टायमिंग वगैरे सगळंच उत्कृष्ट होतं. पण भार्गवी, मी तुझ्याकडून हे एक्सपेक्टच केलं नव्हतं आणि तू अपेक्षेपलीकडे मस्त टायमिंगने काम केलंस. सुपर परफॉर्मन्स. बिंडोक बाईचं किंवा खरंच खूपच स्मार्ट बाईचं जे काय चित्रण होतं, फॅन्टॅस्टिक. हे झालं, वेड सुरू झालं पुन्हा एकदा फू बाई फू मध्ये. मॅड 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 वर्ल्ड आहे आपलं हे फू बाई फू, म्हणजे त्याची सुरुवात इतकी सुंदर केली आहे तुम्ही, इतकी सुंदर, म्हणजे मला खूप हसलं की रडायला येतं तसं सुरुवात केली आहे तुम्ही मला रडवायला. धमाल केले तुम्ही दोघांनी मिळून. मंगेश, डान्स काय करत होतास? असा असतो का पोलिसाचा डान्स? खूप मजा आली मला, खूप मजा आली. तुझा तो काय स्टान्स होता तो फार सुंदर होता. आणि आता बघायचंय मार्क्स किती मिळाले. पहिल्यांदा इकडे नाही, पहिल्यांदा इकडे रसिक मायबाप प्रेक्षक तुम्हाला देणार आहेत मार्क. 10 पैकी 10, क्या बात है. आपल्या या मान्यवर प्रेक्षकांनी मार्क दिलेले आहेत, आता आपल्या लाडक्या परीक्षकांचे मार्क बघूया. निर्मितीताई सावन, किती हवे? 1. आणि रेणुकाताई शहाणे, 1 हवे. त्या सिंहासनावर तुम्हाला बसायचंय. जोरदार टाळ्या. आम्ही बसवणार त्यांना.